श्री स्वामी समर्थ मी प्रांजली नवीन देवघराची स्थापना कशी करावी हे मी तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मनात असलेल्या देवघराविषयीच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर सर्वात अगोदर आणि खूप ताईंना दादांना पडलेला प्रश्न तो म्हणजे देवघर कसं असावं. कारण माझ्या बऱ्याच ताईंचं देवघर एखाद्या कोनाड्यामध्ये आहे. कोनाडा म्हणजे काय की बघा आपल्या गावाकडे वगैरे भिंती असतात आणि भिंतीमध्येच कप्पे केलेले असतात तर त्याच्यामध्ये देवघर आहे. बऱ्याच ताईंचं स्टीलचं देवघर असेल जे भांड्याच्या दुकानात छोटंसं बघा स्टीलचं देवघर मिळतं ते असेल. बऱ्याच आपल्या ताईंचं संगमरवरी दगडाचं आहे. बऱ्याच ताईंचं सागवानी आहे. आणि बऱ्याच ताईंचं हे जे आहे आता माझं हे फर्निचरवाल्या दादांनी फर्निचर जे प्लाय वगैरे असतं त्याच्यापासून बनवलेलं आहे. तर मग एवढे सारे देवघराचे प्रकार मग बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की हेच देवघर असावं ते देवघर असू नये असा त्रास होतो. बऱ्याच ठिकाणी आपण वाचतो मग आपल्याकडे असतं भलतंच देवघर. मग प्रश्न पडतो की त्यांनी तर व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे आणि मग माझ्याकडे तर हे देवघर आहे मग आता मला हा त्रास होणार हे दोष मिळणार जी मी पूजा करत आहे सेवा करत आहे त्याचं मला फळ मिळणार नाही किंवा खूप सारे म्हणजे जे आपण म्हणू शकतो की भीती ही आपल्या मनामध्ये असते. तर माझी स्वतःची सुरुवात सांगायची झाली तर जे भांड्याच्या दुकानामध्ये स्टीलचं जे देवघर असतं तर सर्वात अगोदर माझ्याकडे स्टीलचं देवघर होतं. ते बरेच वर्ष वापरलं त्याच्यानंतर मी संगमरवरी दगडाचं घेतलं. संगमरवरी दगडाचं आत्तापर्यंत माझ्याकडे होतं पण साफ करत असताना ते क्लीन करत असताना त्याला म्हणजे खालचे जे त्याचे दोन ड्रॉवरचे हे असतात ते तुटले म्हणजे ते खंडलं. म्हणून मग मी ते देवघर जे आहे ते बदललं आणि घरामध्ये रिनोव्हेशन करत असताना हे देवघर जे आहे ते मी बनवून घेतलं. आणि आता देवघर कशाचं का असेना, इवन तुम्ही फक्त चौरंगावर देव ठेवलेले आहेत तुम्ही फक्त पाटावर देव ठेवलेले आहेत तरी सुद्धा ते शुभ देवघर आहे का. याला आपण काय म्हणतो, भले तुम्ही देव पाटावर देव ठेवले चौरंगावर ठेवले कोनाड्यामध्ये ठेवले कोणतंही देवघर असू द्या त्याचं नाव काय आहे, काय आहे देवघर, देवांचं घर. देवघर भलेही कोणतंही असो त्याच्यामध्ये साक्षात आपण भगवंताची देवांच्या मूर्तीची फोटोंची स्थापना प्राणप्रतिष्ठा करत आहोत म्हणजे साक्षात आपण त्या देवघरामध्ये देवांना विराजमान करत आहोत. आणि जिथे साक्षात देवांचा वास आहे तर मग त्या देवघराला त्या देवघरात दोष कसे असू शकतात हा विचार तुम्ही करा. हा तुम्ही जर तुमच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह आणलं की माझ्या हे असं देवघर आहे मग असंच होणार असंच होणार असंच होणार तर त्या निगेटिव्ह गोष्टीच घडणार. का घडणार, कारण तुम्ही ते थॉट्स क्रिएट करताय. आणि जो विचार आपण जास्त काळ आपल्या डोक्यात करत असतो तो सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असतो आणि जी गोष्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते ती आपल्या भविष्यामध्ये घडत असते. मग तुम्ही चांगला विचार केला तर भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतील. तुम्ही जे सतत निगेटिव्ह माझ्या घरात असंच होणार मग हा दोष लागणार मी तर असं ऐकलेलं आहे तुमच्यासोबत तेच घडणार. कारण तुम्ही स्वतःच स्वतःची कुंडली लिहित आहात, तुम्ही स्वतःच स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी रुजवत आहात. मग त्या ज्या आज जमिनीमध्ये रुजल्या आहेत तुमच्या डोक्यामध्ये रुजल्या आहेत सबकॉन्शियस माइंडमध्ये गेल्या आहेत भविष्यात तर त्या घडणारच आहेत. मग आपण काय म्हणतो की मी इथे असं ठेवलं माझं हे देवघर होतं म्हणून असं झालं देवाने माझं वाईट केलं मी एवढा देवपूजा केली पूजापाठ केला. देवाने तुमचं वाईट नाही केलं, देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. तुम्ही पूजापाठ करा किंवा तुम्ही नाही करा, तुम्ही आस्तिक असा किंवा तुम्ही नास्तिक असा, कारण देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे काही वाईट घडत असतं ते आपल्या कर्मानुसार घडत असतं आणि जे काही चांगलं होत असतं ते आपल्या आपले जे आई वडील असतात जी वडीलधारी मंडळी असतात त्यांच्या आशीर्वादाने आणि देवी देवतांच्या आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये चांगलं होत असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. त्याच्यामुळे आजच्या नंतर माझं देवघर असं आहे ते चुकीचं आहे, दुसऱ्यांनी सांगितलं ते बरोबर आहे किंवा मी इथे बघितलं ते बरोबर आहे, आता तुम्ही माझं देवघर बघताय तर हिचं बरोबर आहे हिचं, अजिबात नाही. तुमचे देव तुमच्या घरामध्ये जिथे कुठे आहेत ते योग्य आहे. कारण तिथे तुमचा ज्या देवांवर विश्वास आहे तुमची कुलदेवी कुलदैवत तुमचे गुरु जे काही देव असतील त्या देवांची तुम्ही तिथे स्थापना केली त्याच्यामुळे देवघरात कधीही दोष असू शकत नाही. कारण जिथे साक्षात देव आहेत जे ब्रह्मांड नायकाची स्थापना आपण त्याच्यात करतोय आणि म्हणतोय की देवघरामध्ये दोष, म्हणजे ह्या पर्सनली मला तरी गोष्टी पटत नाहीयेत.
जे मी तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. आता दुसरं येतं ते म्हणजे की किचनमध्ये देवघर ठेवलं म्हणजे वाईट आहे, असं घडतं तसं घडतं. तुम्ही एक गोष्ट सांगा, देवघरानंतर आपल्या घरामध्ये सर्वात पवित्र स्थान, सर्वात पवित्र ठिकाण कोणतं असेल, तर ते आहे आपलं किचन, आपलं स्वयंपाकघर. स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. जे आपण गॅस लावतो, जेव्हा आपण गॅस पेटवतो, तेव्हा अग्निदेवता, आपण त्याला अग्निदेवता म्हणतो, जेव्हा ज्वाला म्हणजे गॅस जळतो, जिथे अग्निदेवतेचा वास आहे, जिथे साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास आहे, मग अशा स्वयंपाकघरामध्ये देवघर जर आपण ठेवलं, पवित्र वस्तू म्हणजे देवघर आपण ठेवलं, तर याच्यामध्ये दोष कसा? सगळ्यात जास्त पवित्रता, सगळ्यात जास्त स्वच्छता आपल्या घरामध्ये आपण कुठे पाळतो? अगदी म्हणजे आपण आंघोळ न करता सुद्धा किचनमध्ये प्रवेश करत नाही, मग एवढी पवित्रता आपल्या घरामध्ये ज्या स्वयंपाकघरात पाळली जाते, त्या स्वयंपाकघरामध्ये जर देवघर असेल तर दोष कसा? आणि पहिली गोष्ट, जर देव आहे तर दोष, त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ना ती तुमच्या मनातून काढून टाका. तुमच्या घरामध्ये तुमचं भाड्याचं घर आहे, हा ठीक आहे, तुमचं तुम्ही स्वतःहून घर बांधताय, तुमच्याजवळ भरपूर पैसे आहेत, तुम्ही बंगला बांधताय, तर त्यावेळेला नक्कीच तुम्ही देवघरासाठी एक सेपरेट रूम करू शकता. पण आपल्यासारखे जे मिडल क्लास आहेत, आपण फ्लॅटमध्ये राहतो, बरेच जण भाड्यानं राहतात, एक रूम आहे, रूम किचन आहे, मग त्याच्यामध्ये आपल्या बसण्या उठण्याला जागा नसते, मग तुम्ही देवघराला कुठून जागा हे करणार? तर तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुम्हाला वाटतं की इथे पवित्रता राखली जाईल, तिथे तुम्ही देवघराची स्थापना करू शकता. हा, पण देवघर कुठे असावं वास्तुशास्त्रानुसार? तर ते ईशान्य दिशेला असावं. ईशान्य दिशेला का असावं? कारण ती जी जागा आहे, ती जी दिशा आहे, ती देवी देवतांची दिशा आहे, तिथे देवी देवतांचा वास आहे, म्हणून म्हटलं जातं की तिथे देवघर असावं. तुम्ही स्वतःचं घर बांधत असाल, तुम्ही फ्लॅटमध्ये असाल आणि ईशान्य दिशेला देवघर ठेवणं तुम्हाला शक्य असेल, तर तुम्ही 100% ट्राय करा की ते तिथेच ठेवा, कारण ते वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे. पण ते तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये कुठेही पूर्व पश्चिम तुम्ही देवघराची स्थापना करू शकता. माझं स्वतःचं याच्या अगोदरचं जे देवघर आहे तेही किचनमध्ये होतं. माझ्या माहेरी सासरी सगळीकडे आमचं जे देवघर आहे ते किचनमध्येच आहेत, कारण स्वयंपाकघराइतकी पवित्र जागा आपल्या घरामध्ये दुसरी कोणतीच नसते. आणि माझं सुद्धा देवघर जे आहे ते ईशान्येला नाहीये, माझं देवघर जे आहे ते पूर्व पश्चिम आहे. मी तुम्हाला माझं सुद्धा क्लिअर केलं. याच्यानंतरचा प्रश्न येतो की तो म्हणजे देवघरामध्ये पायऱ्या असाव्यात, देवघरामध्ये पायऱ्या नाहीयेत, मग देवघर चुकीचं आहे. तर बघा, हे ज्याचं त्याचं आहे. मी तुमच्यासोबत जे शेअर करत आहे ते आता मी माझं पर्सनली, जसं मी स्टीलच्या देवघरापासून सुरुवात केली, मी तुम्हाला सांगितलं की लग्न झाल्यानंतर माझ्याकडे स्टीलचं देवघर होतं, तर तेव्हापासून आणि आजपर्यंत माझ्या देवघराला कधीच पायऱ्या नव्हत्या. हां, जेव्हा संगमरवरी घेतलं होतं त्याच्यामध्ये बघा शेवटी एक असं एक पट्टा येतो पायरीसारखा एक, तर तीच फक्त स्टेप होती, बाकी पायऱ्या कधीच कुठेच नाही. कारण मी स्वतः पर्सनली म्हणजे हे करते की देवांची पायरी ठरवणारे आपण कोण, देवांना पायरी नुसार ठेवणारे आपण कोण. सर्व देव एक आहेत, सबका मालिक एक आहे, एनर्जी एक आहे, फक्त त्या देवांनी वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत. भले स्वामी समर्थ आहेत, दत्त महाराज आहेत, आपले भोलेनाथ आहेत, बाळकृष्ण आहेत, विठ्ठल रुक्मिणी आहेत, ही सगळी एनर्जी जी आहे ती एकच आहे. देव जो आहे, शक्ती जी आहे ती एकच आहे, फक्त त्यांनी अवतार वेगवेगळे घेतलेले आहेत. मग हे देव इथे, तो देव तिथे, हे देव इथे, हे पुढे, हे मागे, हे श्रेष्ठ, हे असे, हे ठरवणारे आपण कोणीही नाही. पण तरीही तुम्हाला जर पायरीनुसार देवांची मांडणी वगैरे करायची असेल तर तुम्ही देवघरामध्ये 3 पायऱ्या किंवा 5 पायऱ्या तुम्ही करू शकता. मी तुम्हाला म्हणजे माझंही सांगते आणि जे ज्यांना करायचं आहे पायरीनुसार त्यांचं सुद्धा सांगते. तर तुम्ही 3 किंवा 5 पायऱ्या ज्या आहेत त्या तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. आता प्रश्न येतो की देवघरामध्ये देवांची मांडणी ती पायरीनुसार, तर बघा देवांची पायरीनुसार मांडणी कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, म्हणजे प्रत्यक्षात ठेवून दाखवणार आहे. पण माझं स्वतःचं मी पर्सनली सांगते, मी पायरीनुसार वगैरे आजपर्यंत पण माझी देवांची मांडणी नव्हती आणि आता सुद्धा मी ती करणार नाहीये. आणि मी पायरीनुसार देवांची मांडणी केली नाही म्हणून आजपर्यंत माझं वाईट सुद्धा काही झालं नाही. जे काही झालं आहे
ते चांगलं झालेलं आहे आणि माझ्या देवी देवतांच्या महाराजांच्या कृपेने झालेलं आहे, आणि जे काही वाईट असेल ते माझ्या कर्मानुसार वाईट झालेलं असेल, आणि त्या वाईट काळातही बाहेर निघण्याचा मार्ग मला माझ्या भगवंतांनी महाराजांनीच दाखवलेला आहे. त्याच्यामुळे की असे देव ठेवले तसे देव ठेवले म्हणून वाईट वगैरे होणार असं अजिबात नाहीये. माझं सांगायचं झालं तर मागे जे फोटो आहेत माझ्याकडे माता लक्ष्मी सत्यनारायण भगवानांचा तो ठेवणार आहे, त्याच्यानंतर दत्त महाराज, आणि मी तुम्हाला म्हणजे पुढे देवाची मांडणी कशी करायची मी कशी पर्सनली, म्हणजे तुम्ही तशी करा असं मी नाही म्हणत, तुम्ही पायरीनुसार करा, मी तुम्हाला टिप सुद्धा दाखवणार आहे, पण मी कशी करणार आहे ज्याच्यामध्ये मी कम्फर्टेबल आहे, की ज्या म्हणजे अवघड पद्धत अवघड न हे करता की अरे इथे असं देव ठेवलं मग मला हे असं हे करायला त्रास होते, म्हणजे व्यवस्थित मला ज्या पद्धतीने योग्य वाटतं मी ज्यामध्ये कम्फर्टेबल आहे त्या पद्धतीने मी देव ठेवणार आहे. कारण माझा विश्वास आहे की देवांना तुम्ही त्यांना कसं ठेवताय, त्यांना किती वस्त्र रोज रोज चेंज करताय, रोज किती किलो फुलं त्यांना अर्पण करताय, तुम्ही कोणती धूप लावली, तुम्ही तेलाचा दिवा लावला, तुम्ही तुपाचा दिवा लावला, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाहीये. देवांसाठी महत्त्वाचं आहे तुम्हाला अनुभव, तुम्हाला प्रचिती येण्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्ही सेवा किती मनापासून करता. भले तुम्ही अगदी वास्तुशास्त्रानुसार तंतोतंत सगळं पाळून तुम्ही देवघराची स्थापना केली, देव तुम्ही पायरीनुसार मांडणीनुसार केले, पण सेवा करताना तुम्ही मनापासून करत नाही, लोकांचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवत नाही, तुम्ही लोकांसाठी चांगलं करू शकत नाही, लोकांबद्दल वाईट विचार करता, तर तुमचं कधीच चांगलं होणार नाही. कारण तुमचे कर्म वाईट आहेत आणि आपल्याला जे फळ मिळत असतं ते आपल्या कर्मानुसार मिळत असतं, आणि जी आपण सेवा वगैरे करतो तर त्याचा होणारा कुठेच तरी जो त्रास आहे तो कमी करण्याचं काम, नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम जे आहे ती आपली सेवा करत असते. त्याच्यामुळे महाराजांना सर्वात महत्त्वाचं काय आहे, सेवा, तुमचा भाव, तुमची भक्ती, तुमचा त्यांच्यावर किती विश्वास आहे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा अंतकरणापासून महाराजांना हाक माराल, भले तुमचं पाटावर देवघर आहे, एक मूर्ती मागे एक मूर्ती पुढे, एक देव इकडे एक देव तिकडे ठेवलेले आहेत, पण तुम्ही जेव्हा अंतकरणापासून त्यांना हाक माराल तर ते तुमच्या हाकेला प्रतिसाद देणार, ते हे विचार नाही करणार माझी मूर्ती तर मागे ठेवली, ही तर इथे जागा पाहिजे होती, ही तर डावीकडे ठेवायला पाहिजे होती, ही तर उजवीकडे ठेवायला पाहिजे होती, नाही, त्यांना आपल्या अंतकरणातून हाक मारण्याची गरज आहे. भले तुम्ही झोपडीमध्ये, बंगल्यामध्ये, फ्लॅटमध्ये, अगदी तुम्ही म्हणजे कुठे तुम्ही झोपडीत राहताय आणि एखाद्या दगडावर जरी तुम्ही देवांची मांडणी केली तरी सुद्धा तुम्हाला अनुभव येणार का, फक्त तिथे पाहिजे असतो भाव, भक्ती, श्रद्धा, विश्वास, यापेक्षा दुसरं काहीही नाही. महाराज कधीच म्हणत नाही मला किलोभर फुलं अर्पण करा, मला वस्त्र चेंज करा, मला असं करा, ते आपण आपल्यासाठी करतो की चला आपण कसं रोज स्नान करतो, रोज कपडे बदलतो, मग आपला भाव की महाराजांना सुद्धा रोज कपडे बदलायचे, हे बदलायचे, पण महाराज म्हणत नाही तुम्ही इथूनच कपडे घ्या, तुम्ही तिथूनच कपडे घ्या. अगदी तुमच्या घरामध्ये जे ब्लाऊज पीसचा कपडा आहे न वापरलेला, स्वच्छ काही असतील ते जरी तुम्ही अर्पण केले महाराज त्यामध्ये आनंदी आहेत. कारण महाराजांना तुम्ही त्या भावाने, तुम्ही त्या प्युरिटीने त्यांना अर्पण केलेलं आहे हे महत्त्वाचं आहे, ना की इथून आणलं तिथून आणलं, इथूनच घेतलं तिथूनच घेतलं, महागाचंच घेतलं म्हणजे महाराज खुश होणार असं अजिबात नाही. एखादं तुम्ही म्हणजे तुमच्या बजेटनुसार एखादा कपडा दुकानातून आणला आणि त्याचे कट करून रोज महाराजांना अर्पण केलं त्याच्यामध्ये सुद्धा महाराज खुश आहेत. तर चला आता मी तुम्हाला नवीन देवघराची स्थापना कशी करायची ते दाखवते. मला वाटतं मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली असतील, तुम्हाला ती मिळाली असतील. सगळी निगेटिव्हिटी काढून टाका, प्रथम प्राधान्य आहे सेवेला, त्याच्यामुळे ते डोक्यात घ्या, बाकीचे विचार जे आहेत ते डोक्यातून काढून टाका. देवघराची स्थापना कशी करावी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ते बघूया. सर्वात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जे आपण कार्य करतो ते सिद्ध होतं, ते फलित होतं असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे दिवा सुरुवातीला लावून घ्यायचा, त्यानंतर अगरबत्ती, धूप वगैरे काय मी इथे साईडला लावून घेतलेलं आहे कारण मला इथे शूट करायचं आहे म्हणून. हे बघा, बघू शकता ही अगरबत्ती, अगरबत्ती, धूप वगैरे हे लावून घ्यायचं. त्यानंतर दिव्याला जे आहे, आता मी इथे हळद कुंकू अर्पण करून घेतलेलं आहे, दिव्याला जे आहे, दिव्याची म्हणजे अग्निदेवतेची जी आहे ती आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू आणि त्यानंतर थोड्याशा अक्षदा ज्या आहेत त्या आपल्याला दिव्याला
जे आपलं दिवा लावलेला आहे त्याला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर दिव्याला नमस्कार करायचा आणि एक फूल जे असेल ते सुद्धा अग्निदेवतेला आपल्याला अर्पण करायचं आहे. दीप प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर दोन विड्याची पानं घ्यायची आहे. हे बघा, ही दोन विड्याची पानं आहेत. तुमच्याकडे विड्याची पानं नसतील, ज्या ह्यालाच नागवेलीची किंवा खाऊची पानं सुद्धा म्हटलं जातं, ही नसतील तर तुम्ही आंब्याची पानं घेतली तरीही चालतील. दोन विड्याची पानं देठ जी आहेत ती देवघराकडे या पद्धतीने ठेवायची आहेत. याच्यावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत ज्या रंगवलेल्या असाव्यात. आता तुमच्याकडे रंगवलेल्या अक्षता नसतील तर ह्या अक्षतांवर थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं. थोडंसं असं, आता माझ्या हे रंगवलेलं आहेत पण तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं हळद कुंकू जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती त्यांची याच्यावर स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती जर तुम्हाला ठेवायची नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून एक सुपारी जरी याच्यावर ठेवली तरीही चालते. त्यानंतर गंध, अक्षता आणि एक पुष्प, लाल फूल असेल तर अतिशय उत्तम, पण लाल फूल नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं फूल असेल ते गणपती बाप्पांना जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे. आता गणपती बाप्पांना आपण पुष्प म्हणजे फुलं अर्पण करून घेऊया. त्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. सुरुवातीला छोटंसं मंडल करून घ्यायचं भरीव. त्याच्यावर तुम्ही साखर, खडीसाखर काहीही ठेवू शकता. आता मी खडीसाखर ठेवलेली आहे आणि जस्ट असं पाणी जे फिरवून घ्यायचं. त्यानंतर हे आपलं जे देवघर आहे तर देवघराला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक फूल ठेवायचं आणि नमस्कार करायचा. या पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने जे आहे देवघराची आपल्याला स्थापना करायची आहे. त्यानंतर तुम्ही ताम्हण म्हणजे ओवाळायचं जे ताट वगैरे असतं ते जर तुम्ही केलेलं असेल तर ओवाळू वगैरे शकता, किंवा जी आपण अगरबत्ती धूप जी आहे ती आपण ओवाळली तरीही चालू शकतं. तर ही झाली साधी सोपी आपली देवघराची स्थापना. आता याच्यानंतर मी तुम्हाला देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना कशी करायची, त्याचनुसार देवपूजा कशी करायची, देवांना स्नान कसं घालायचं, आंघोळ कशी घालायचं, देवा कसे ठेवायचे, अगदी म्हणजे तुम्हाला पायरीनुसार ठेवायचे असतील तर ते सुद्धा सांगते. आणि मी कशा पद्धतीने मूर्ती वगैरे इथे ठेवलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. श्री स्वामी समर्थ.